नमस्कार, मी रुपाली कांबळे. मराठी नऊच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. देश स्वातंत्र्याचे 75 वर्ष साजरे करत आहे. अनबीड तालुक्यातील निर्मळवाडी हे गाव अद्याप मध्ययुगीन काळाप्रमाणे त्रासाच्या काळात सोसत आहे. या गावासाठी अद्याप रस्ता नाही. गावकऱ्यांना गाव आणि शेतालाही दोन्ही ठिकाणी आज रस्ता नसल्याने गाव मध्ययुगीन काळात जगत आहे. गावासाठीचा रस्ता मंजूर होऊन 3-4 वर्ष झाली, मात्र तो झाला नाही. आणि दुसरीकडे शेतातही वनविभाग जाऊ देत नाही. या गावच्या शेतकऱ्यांची 1250 एकर जमीन ही डोंगरांच्या माळावर आहे. गाव नदीकडेला आणि शेत डोंगरावर. अशा परिस्थितीत त्या शेतीत जाण्यासाठी शेतकऱ्यांना 400 ते 500 मीटर उंचीचा डोंगर ओलांडून जावे लागते. तिन्ही बाजूने डोंगर असल्याने दुसरा रस्ताच या गावाला नाही. गाव आणि शेत यामध्ये असलेल्या डोंगरावर 340 मीटर क्षेत्राची वनविभागाची हद्द असल्याने त्यांना तेथून रस्ता करण्यास परवानगी दिली जात नाही. हा रस्ता नसल्याने या शेतकऱ्यांना खते, अवजारे, इतर शेती साधने अंगावर घेऊन जावी लागतात व शेतीतील जेवढे धान्य व पिके आहेत ते देखील खांद्यावर घेऊन उतरावे लागत आहेत. महिला शेतकरी, वृद्ध शेतकरी यांना वजे डोक्यावर घेऊन जाताना कित्येकदा अपघात झालेला आहे. यामुळे या शेतकरी आणि वनविभागाकडे गेल्या काही वर्षापासून रस्ता द्यावा अशी विनंती केलेली असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे या शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलाय. अडचण आहे आम्हाला, शेतात चढायला येत नाही. रोज खताच्या वजे, सरपणाच्या मोळ्या, जनावर ढोर न्यावं लागते, तर चढता येत नाही. चढ चढू आमचे पाय गेल्यासारखे गुडघे सुद्धा दुखायला लागले. तर मग हे असं हे निवेदन करायला पाहिजे ना. सगळं या करतो म्हणते शासनानं पुन्हा करीत नाही. तर मग हे करायला पाहिजे ना. आम्ही असं वजे नेऊन येऊन हे करू मेलोत ना. आम्ही आमची पिढ्यानपिढी अशीच चालली. आणि आम्हाला शेती जास्त माळावरच आहे, खाली तर कमी आहे शेती. दर दिवस माळावरच यावं लागत. मग हे रस्ता लगेच जरुरी नाही, लवकर लवकर करून द्यायला पाहिजे. का असं तर आम्ही शेती